पाणेरमधील पुढच्या विधानसभा निवडणुकीत 1 लाखांच्या मताधिक्याने विजयी होऊ अशी कामं करून दाखवू असा विश्वास आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला. वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना आमदार लंके यांनी तुफानी भाषण करीत जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते आणि जनता हीच आपली मोठी संपत्ती असल्याचं सांगितलं. असेल ते म्हणजे अन्नाचं 91,000 माताच, तरी अन्न म्हणतात थोडं कमी पडलं रे. आता आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे पुढल्या वर्ष 1 लाख क्रॉस. आम्ही ठरवून उपयोग नाही, तुम्ही ठरवलं का? आमचं ठरलेलं आहे आधी अन्नाला लाल दिवा, मी त्या लाल दिव्याचा डायव्हर. आता ती मगाशी त्या साहेबांनी, संघाई साहेबांनी ती गाडी आणली, ते म्हणले तुला 2 वर्षापूर्वी आम्ही जो केक आणला होता त्या केकवर विधान भवनाचं चिन्ह होत, आणि आता लाल दिव्याचं आणलं. पण लाल दिव्याच्या गाडीत 2 सीटा असतातच ना बसायला, तर मला बऱ्याच वेळा गाडी चालवायची सवय, त्याच्यामुळे अण्णा अलीकडल्या बाजूला आणि मी ड्रायव्हर साईडला, आणि मैमू बाई आमच्या माग. VIP माणसं मागच असतात ना फाईल बिल घेऊन. कधी मोठे लोक पुढे बसतात का? मैमू बाई माग, मी गाडी चालवायला लागत ना या बाजूला. अरे कशाला लाल दिवान काय? अरे काय लायकी होती निलेश लंकेची? बरं बघा ना तुम्ही, मागच्या 10 वर्षापूर्वीचा इतिहास पहा. 2009-10 जर मला एखाद्या भविष्यकाराने सांगितलं असतं की तू अंग्याचा ग्रामपंचायत सदस्य होशील, मी त्याला म्हणलं असतं तू जर डोक्यावर परिणाम झाला तू आपलं काम धंदे बघ. अरे 2010 ते 2019 9 वर्षाच्या टप्प्यात तुम्ही एवढं भरभरून दिलं आणि काही नसताना दिलं ना. अरे जरा बिमार आहे रे, येऊ चालूच असत. सगळ्या प्रकारच्या रंगमंच ज्यावेळेस उभा करतो आपण, सगळ्या प्रकारचे सवंगडी लागतात ना. हे तर झालंच पाहिजे. म्हणजे 2010 ते 2019 काळात म्हणजे एवढं तुम्ही भरभरून दिलं, त्यामुळे मला काही अपेक्षा नाही. मी अजून सुद्धा, मी तर म्हणण्यापेक्षा आपल्या बरोबरची बरीच गँग आज पण म्हणते आपण खरंच आमदार झालो काय. खरं अण्णा भाई, माझ्या बरोबरचे आज पण मला खासगीत म्हणतात आपण आमदार झालो काय. मीच आज गाडीत काय राहून कुठे, आज गाडीत बरेच जण होते, त्यांना ते बोर्ड बघितले, मी म्हणलं राहू माझा तुम्ही सहज बसत नाही आपण आमदार झालो काय. मॅडम खरंय, म्हणजे मागचे दिवस जर आठवले एवढा संघर्ष, म्हणजे काल आम्ही सुहास गणेश आम्ही गाडीत होतो, म्हणजे माझ्या फक्त माझ्या मनाला माहिती मी काय संघर्ष केला असते. म्हणजे माझ्या इतका संघर्ष या राजकारणात कोणाच्याच नशिबात नसणार. माझ्या 14 केसेस गुळत, खोटे गुन्हे दाखल झाले सगळ्या प्रकारचे पार, 353 ता प्रॅक्टिकली होतोच पण पार माझ्यावर, 395 दरोड्यापर्यंतचे गुन्हे दाखल झाले. मी काय दरोडा घालणार आहे का? 395 पर्यंत दरोड्याचे गुन्हे दाखल झाले माझ्यावर, 302 केसेस मधून वाचलो. म्हणजे इतका संघर्ष, ह्या सगळ्या संघर्षाला तोंड देत असताना मला सकाळी घराच्या बाहेर पडल्यानंतर गाडीला डिझेल टाकण्यापासूनची परिस्थिती, म्हणजे पेट्रोल टाकण्यापासूनची परिस्थिती, पण ह्या सगळ्या संघर्षात मला जी माझ्या सहकाऱ्यांनी साथ दिली, म्हणजे इतकी सहकाऱ्यांनी साथ दिली, माझ्या कुटुंबातील माझ्या आई वडिलांनी मला मदत केली, भावानी मदत केली, पण त्याचबरोबरीने माझ्या आई वडिलांनी इतकी, भावानी इतकी मदत, माझ्या सर्व सहकाऱ्यांनी मला मदत केली, सर्व सहकाऱ्यांनी ताकद दिली. कधी आम्ही ज्यावेळेस प्रवासाला जात असताना कधी मला माझ्या सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कधी डिझेल टाकून नाही दिलं. मी जर पंपावर गाडी लागली, बरोबर आहे ना, राजू शेट पंपावर गाडी लावली तर बाई माझ्या आधी कुणीतरी माझा कार्यकर्ता त्या ठिकाणी डिझेलचे पैसे दिलेले असायचा. कुठल्या हॉटेलवर मी जेवायला गेलो, आता आमची सवय, आम्ही कुठल्या ठिकाणी गेलो महाराष्ट्रात 5-50 गोळा होत्यात,
त्या ठिकाणी मी उठायच्या आधी कुणीतरी आमच्या एखादा सहकारी त्या ठिकाणी हॉटेलचं बिल दिलेलं असायचं. एवढ्याला आपण कार्यक्रम घेतले, मोठं दिवदर्शन असू, नोकरी मेळावा असू, म्हणजे सामाजिक सार्वजनिक इतके उपक्रम राबवले आपण, पण या सगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये फक्त निलेश लंका हा ब्रँड वापरला, पण याची आर्थिक झळ ह्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी घेतली. आम्ही फक्त आयडिया आणायच्या. मला बरेच जण कधी कधी म्हणतात आता ही आयडिया झाली आता काय येतो डोक्यात, आता मस वाटत का यांचं वाचवायला पाहिजे, पण काय आमच्या डोकं फास्ट आहे ना, इकडून तिकडून आता कार्यकर्ते जरा उजारले होते थोडे, तर आता सामुदायिक एकशे एक लग्न बाप्पू कुठे सामुदायिक व्हा एकशे एक आणि शिवाय मोफत. आणि शिवाय त्यांना मी सांगितलं सामुदायिक आमच्या गोरगरिबांच्या आमच्या भावाचे आमच्या बहिणींचे लग्न राजेशाही लग्न लावायचे, त्याच्यामुळे टायमिंग धरला संध्याकाळी 6 वाजता 7 वाजता. शेवट आपल्या कुटुंबातील आपल्या भावाचं आपल्या बहिणीचं चांगल्या पद्धतीने लग्न लावण्याचा मनोदय आम्ही सर्वांनी केला. म्हणजे आयडिया वेगवेगळ्या, त्यामुळे मला सुद्धा कधी कधी वाटत आले खाजगीत माग बिचारे माझ्यावर जरा तक्रार करीत असतात, पण कधी कुठली सिंगल तक्रार केली नाही माझ्या सहकाऱ्यांनी. म्हणजे प्रत्येकाने स्वतः अडचणी असताना सुद्धा ज्यावेळेस मी जबाबदारी एखादी टाकली ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. मी कधी हिसाब विचारला नाही, कारण हिसाब जर विचारायचं म्हणलं तर माझा त्याच्यात वाटच नाही ना काय 2 रुपये काय सभापती. मी जर एखाद्या गोष्टीत जर 2 रुपये टाकले आणि जर उद्या हिसाब विचारायची पाळी आली, मी जर त्यांनी समोरच्यांनी सांगितलं आपल्याला ह्या अशा अशा सामाजिक उपक्रमात एवढं देणं आहे आमच्याकडेच नाही, तर काय विचारायचं, चाललंय चाललंय. हिसाबाला बसले का मी आपला फोन काना लावून का निघलो बाहेर, हिसाब करायला येतो वया जाळून टाका. म्हणजे एवढं अडचणीच्या काळात म्हणजे इतके मोठमोठाले कार्यक्रम मुंबई सारख्या ठिकाणी आपण प्रतिष्ठानचा दरवर्षी मेळावा घेतो काम मोठ्याला 17 ते 18 हजार 20 हजार लोक त्या ठिकाणी जमतात. मुंबई सारख्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायच्यानंतर त्या ठिकाणी लोकांचं जेवणाची व्यवस्था कार्यक्रमाची सगळी व्यवस्था, पण कधी माझ्या सहकाऱ्याने मला हिसाब सुद्धा सांगितला नाही. मला सगळं कळत होतं की इतके माझ्यासाठी पाळतात, अहोरात्र कष्ट करतात, 2 रुपये खर्च करतात, पण शेवट तुम्ही एवढं भरभरून दिलं. म्हणजे प्रत्येकाने मी तर सांगतो अभिमानाने सांगतो, मी बाहेर चर्चेच्या वेळेस करीत असतात माझे सहकारी परमेश्वरानंतर एखाद्या वेळेस मला मान्यता असतात. मी तर आमच्या बऱ्याच जणांना सांगतो, काही जण मला सांगत आम्ही तुझा फोटो द्या वर्यात लावला, मी तुझ्या वर्यात लावा, पण चुकून हारवीर काय घालू नका. एखाद्याशी बावणी ठेवून हार घालायचे आली काही बातमी तर हार घाला त्याच्या आधी काही घालू नका. म्हणजे एवढे काय कार्यकर्ते आमचं एक कुठे जवळचे गॅंग आमचे एक महाराज आहेत, त्यांच्याकडे गुरुवारच 4-5 लोक ते सुकायला का काय बघायला जातात शेख मामा म्हणून. हे आमचे काही लोक गेले म्हणले आम्ही त्या शेख बाबाच्या त्या बाबाकडे जातो, त्या शेख बाबाच्या त्या वरती तो या फोटो येईल. म्हणजे इतकं म्हणजे शेवट एवढं प्रेम कोणाच्या नशिबात नसतं. लहान लहान मुलं सुद्धा मी निवडणुकीत ज्यावेळेस फिरलो आमच्या लहान लहान मुलांनी 1 वर्षभर साठवलेल्या खाऊच्या पैशाचे डबे आणून दिले मला. मी सकाळी आमच्या घरी सांगितलं की मला आमच्या वाडेगाव या ठिकाणी आमचे एक सहकारी सोनवणे म्हणून सोनवणे सरांच्या मुलाने वर्षभर जे खाऊला पैसे साचवले त्याचं घड्याळ आणून दिलं आत्ता मध्ये. म्हणजे एवढं प्रेम तुम्हाला आम्ही सांगतो की एवढं प्रेम कोणाच्या नशिबात नसतं. त्यामुळे अण्णा मला या तालुक्याच्या विकासासाठी तालुक्याच्या माझ्या मायबाप जनतेला प्रत्येक घरापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे, कारण आपणच असे काही आमदार आहेत का हे आमदार एकमेकाला समजून घेणारे आमदार आहेत, कारण तिथं सुद्धा एक असा गट पडतो एक लॉट पडतो जे 2-4 पिढ्यावाले वेगळेच असतात. आमचा विषय होतो त्यांच्याच शेजारी जाऊन बसणार
आम्ही आपले दुष्काळी, आम्ही एका बाजूला, पण आम्ही एवढे पुरले तू. अरे आम्ही संघर्षातून आलेले माणसं आहेत ना, शेवट संघर्ष कुठं करायचा काय करायचं आम्हाला सगळं पक्क माहिती आहे. आमची एकदा 15 जणांची अशी गँग आहे, आम्हाला तिथं नाव म्हणते दादा गँग आहे. तेव्हा मग अशी कोणतरी सांगितलं राज्याचं 2 दिवसापूर्वी बजेट सादर झालं. मी बजेट सादर झालं पण तुम्हाला अभिमानाने सांगतो बजेट मध्ये किती तरतूद झाली यापेक्षा. इतके समाधानकारक आपण 100 दिवसात पैसे आणण्यासाठी यशस्वी झालो. बजेट मधली तरतूद असू, काही बंधाऱ्यांच्या कामासाठी काही पैसे मंजूर करून आणले, काही नाविन्यपूर्ण योजनेतून काही पैसे आणले, काही व्यायामाच्या साहित्यासाठी पैसे मंजूर केले, या सगळ्या मंजुरीचा आकडा तुम्हाला पुढील 8 दिवसात मी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहे. कारण मला माहित आहे माझ्या आरोप काय व्हायचा. ठीक आहे, निलेश लंके लग्न लावू शकतो, दागाला जाईन, मैत्रीला जाईन, लोकांच्या गळ्यात हात घालीन, पण विकास काय त्याच्या डोक्या बाहेर जाईन. पण मी बऱ्याच वेळा भाषणात सांगतो निलेश लंके हा ऍडजस्टेबल पा नाही, ते कोणत्या पण नाटाला बसवतो. बरोबर आहे ना, आपल्या इतकी दुसरी कोणा संघ आहे का. म्हातारे माणसं असते त्याच्या मनात काय चाललंय मी ओळखितो, त्याच्या गळ्यात हात घालितो. लहान लहान पोरं सुद्धा माझ्याकडे ओढणी येते सेल्फी. आमच्या माता भगिनी सुद्धा सेल्फी. मी तर म्हणतो अभिमानाने सांगतो या सेल्फीवाल्यांचे 25,000 मला मत असते. त्यामुळे सेल्फी एखादा म्हणला का एक सेल्फी होतो 2-4 काढू. मोबाईल त्याचा ना आपली एअर होती काय फरक पडतो का. मोबाईल त्याचा त्योचा आपला फोटो काढतो. मी तर एखादा फोटो काढणाराचा फोटो त्याला तू ये भाऊ तुझ्या मोबाईल मध्ये आमचा फोटो काढला तू दुसऱ्या 10 मिनिटात रिलीज आणणार आहे. तुझा जर बरोबर आमच्या बरोबर असेल तू पुढे व्हायरल करणार आहे. म्हणजे सेल्फीवाल्यांचे 5-25,000 मत असतात.